श्रद्धेपोटी लाखोंच्या संख्येने इथे संत महंत साधू बाबा गर्दी करतात. वसुधैव कुटुंबकमवरचा दृढ विश्वास आपल्याला गंगेच्या काठावर इथे पाहायला मिळतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूर्याची किरण या नदीत प्रतिबिंबित होतात आणि सुरू होतो पृथ्वीवरचा एक अनोखा सोहळा महाकुंभ. शाही स्नानाचा हा पहिला दिवस. लाखो लोक नदीत स्नान करतात ही या कुंभमेळ्याची परंपरा आहे. त्यातही नग्न असणाऱ्या नागा साधूंना इथं मोठं स्थान आहे. खुद्द देवाचे सैनिक असं त्यांना म्हटलं जातं. शतकानुशतकाच्या परंपरेत या साधूंना शीघ्र संतापी म्हणूनही ओळखलं जातं. शाही स्नान करण्याचा पहिला मान या नागा साधूंना असतो. संगमाच्या दुसऱ्या टोकाला तीर्थयात्रींचा सागर असतो. आपापला प्रवास पूर्ण करणं हा इथं येणाऱ्या तीर्थयात्रींचा उद्देश असतो. पवित्र गंगेमध्ये आपली पापंही विसर्जित केली जातात. श्रद्धा, धर्म, अध्यात्म, आर्थिक उलाढाल या साऱ्याचा संगम कुंभमेळ्यात होतो. हा कुंभमेळा जगभरातून अनेकांना आकर्षित करतो. 10 करोडहून अधिक लोक अलाहाबादला पुढच्या 2 महिन्यांमध्ये भेट देतील. जगभरात एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमण्याची ही अतिशय दुर्मिळ घटना आहे. हमारे हिंदू समाज का हमारा मेन कर्तव्य हमारी माँ गंगे है. उनकी गोद में उनसे प्रार्थना करने आया था कि जो भी हमारी गलती है इनको क्षमा करें. ब्राह्मणी माता जो है मेरी रक्षा करती है और पालन पोषण करती है और इनकी गोद में डुबकी लगाने से मेरी सभी गलतियां जो है वो क्षमा कर देगी. स्नान करने आए कुंभ मेला. अपना स्नान करने के लिए आए, अपना धर्म करने का लिया है. मेरा जो कुछ है अपना मन अंदर का जो पाप है कि मेरा धुल जाए. अगर कुछ बुरा कुछ भी किए हैं तो मेरा सब धुल जाए. Is this something what you are doing with the body but still is touching soul? It is like with the dance Bharatanatyam which I am doing. You are moving body but it is touched soul. So many people, it's like a town itself, you know, everywhere tents and it's a huge town of tents and different kind of gurus and swamis and so many sadhus. So it's something very different. पूर्ण किंवा महाकुंभ दर 12 वर्षांनी भरतो. भारतात तीर्थक्षेत्र असणाऱ्या प्रयाग, नाशिक, उज्जैन आणि हरिद्वार या ठिकाणी महाकुंभ भरतो. यामागे एक पुराण कथा सांगितली जाते. देव आणि दानव यांच्यात अमृत कोणी घ्यायचं यावरून घनघोर युद्ध झालं. त्यावेळी अमृताचे 4 थेंब या 4 ठिकाणी पडले. 12 दिवस हे युद्ध चाललं. 1 दिवस म्हणजे भूतलावरचं 1 वर्ष. म्हणून 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. अमृतमय नदीत स्नान केल्याने पुनर्जन्मातून सुटका होईल असं हिंदू मानतात. याच श्रद्धेपोटी हात खांडेश्वर बाबा थेट हिमाचल प्रदेशहून प्रयाग मध्ये दाखल झाले. चिलमचा झुरका मारत मारत ते सांगत होते, गेली 12 वर्ष त्यांनी आपला उजवा हात वर करून ठेवला. ऐकून स्टंट वाटेल पण ते म्हणतात हा अतिशय प्राचीन असा हटयोग आहे. बघणाऱ्या लोकांची त्यांना अजिबात पर्वा नसते. गुस्सा हमको क्यों आएगा, ये हमारे रूप है, हम इनके अंदर है, ये हमारे अंदर है, इसमें हमको क्या गुस्सा होगा. अगदी पुढच्या तंबूत आम्ही खडेश्वर बाबांना भेटलो.
गेली 9 वर्ष इथपर्यंतचा प्रवास त्यांनी केला तोही अक्षरशः चालत. अपने अपने जुनून है, घाट गंगा एक ही है, घाट बहुत है. मौन रह के, कोई व्रत करके, कोई खड़ा होके, कोई हाथ ऊपर करके, अपने अपने मंजिल में लगे हैं सब लोग. ये परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्यातला एक मार्ग कुंभनगरीत सुरू होतो अशी त्यांची भावना असते. मीडियाचं लक्ष वेधून घेणारे बिंदू बाबा आम्हाला भेटले. कॅमेरा समोर बोलायला उत्सुक असणाऱ्या बिंदू बाबांकडे शेरो शायरीचा खजिना होता. जिंदगी में जलजला चाहता हूं मैं, सर पे मंडराती बला चाहता हूं मैं, तुम नित नए गम लेकर आओ दोस्तों, उम्र भर ये सिलसिला चाहता हूं मैं. कॅमेऱ्यांची नजर सतत बिंदू बाबांकडे रोखलेली होती. स्वतःबद्दल त्यांना काय वाटतं, तांत्रिक, कवी, आयुर्वेद तज्ञ की पत्रकार? हर संत जर्नलिस्ट होता है, क्योंकि जर्नलिज्म की उत्पत्ति जो होती है वह जो है नारद जी से होती है. नारद जी धरती के या पूरे ब्रह्मांड के पहले पत्रकार माने जाते हैं. बाबा का मतलब बीए डबल ग्रेजुएट है. वो यहाँ का भी, यहाँ से भी एजुकेटेड है, इस लोक से भी और उस लोक से भी. तिरकस बोलणारे गुरु जसराज आणि त्यांचे शिष्य इथे शांततेच्या शोधात आले. साधू आणि आखाडा यांच्या जगतातले श्रेष्ठतेनुसार ते सर्वात मोठे साधू समजले जातात. महामंडलेश्वरचे गुरु जसराज. जन्माने ऑस्ट्रेलियन आणि पेशाने फिजिओथेरपिस्ट असणाऱ्या या गुरुने सगळ्याचा त्याग केला इथेच 12 वर्षांपूर्वी कुंभमेळ्यामध्ये. I came here, I was searching for something. I had a really great life, everything was beautiful, but there was still something missing. I was aware that there's something inside that I didn't have a connection to. I came for 3 months and I stayed already for 16 years. And I never planned it, but I don't know, as soon as I came here, it was like I reached home. But we come here, we purify, we're around in this satsang, in this environment, and it reminds us to go on that inner search, to look for that amrit which is inside, to look for that peace, that satisfaction, that love, which everyone has contained within themselves, but you often get lost looking for it everywhere else in the world except within. आम्ही विचारलं या जन्मातलं त्यांचं नाव काय. That name is gone. That went in the Gangaji when I took sannyas. Somewhere it's lying there on the Bay of Bengal. टॉयलेट पेक्षा ही मोबाईलची संख्या जास्त असणाऱ्या या देशात कुंभमेळ्यात हरवणं असं गमतीनं म्हटलं जातं, पण प्रत्यक्षात तसंच घडतं याची आम्हालाही खात्री पटली. भूला भटका शिबिर यांनी अशा सूचना तयार केल्या. मदतीसाठी पिवळ्या रंगाचे फुगे असणारे सेंटर्स तयार करण्यात आलेत. फोटो काढले जातात, नाव आणि नंबरसह LED स्क्रीनवर दाखवले जातात. 5,000 एकर पसरलेल्या कुंभनगरीत अनेक ठिकाणी अशी सेंटर्स आहेत. हरवलेल्या लोकांना शोधण्यात त्यांना 100% यश आलं. पहिल्या दिवशी जवळपास 500 यात्रेकरू हरवले होते. लगेचच त्यांची कुटुंबियांची भेट घडवता आली. रईस इथं वाट चुकून आलेला नाही, तो मोती विकतोय आणि तो भारताच्या एकात्मतेचं प्रतिनिधित्व गंगा घाटावर करतोय. मैं माला बेचने आता हूँ यहाँ पे, और जे बहुत अच्छा लगता है, जे संगम ऐसा मैंने देखा नहीं कभी. माणसांच्या अशा एकत्र येण्याला आपण आध्यात्मिक समतावाद म्हणू शकतो असं कुंभमेळ्यावरील अभ्यासकांना वाटतं.
रमेश चंद आणि त्यांची पत्नी रूपा यांनी पंजाब ते प्रयाग असा 1200 किलोमीटरचा प्रवास केला. इतर तीर्थक्षेत्रांप्रमाणे इथलंही गंगाजल त्यांना घरी घेऊन जायचं. दुनिया में ऐसा कोई दूसरी जगह है ही नहीं है. माँ गंगा जिसने बुलाया है कोई बंदा आ सकता है इधर. माइया के दर्शन हो गए, इसमें स्नान हो गए, बस ये हमारी आस्था पूरी हो गई. तर चड्डा दिल्ली वरून आले आहेत. When we come here, we don't look at the crowd. Maybe too many people, but we come for our own sake, you know, for our own holy dip and for our own soul. Having a dip and having